नमस्कार। मागच्या वर्षी जानेवारीच्या लास्ट वीकमध्ये आणि फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये चायनामध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला आणि 150 कोटीच्या देशामध्ये असं काय घडलं की तिथे रुग्णसंख्या पण थांबली आणि मृतांचे आकडे पण थांबले। जगभरात कोरोनाने थैमान घातलेलं असताना जवळपास 14 कोटी लोक बाधित झालेत आणि 30 लाखाच्या वर लोक मृत पावलेले आहेत। अशा या कोरोनाने घातलेल्या थैमानामध्ये चायनाने नेमकं काय केलं याच्यावरती आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं विचारमंथन किंवा इतर देशांमधनं सुद्धा कुठेही पुढे येत नाही। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नवीन नवीन उपाययोजना आपण सगळ्यांनी केल्या, मग त्यामध्ये आपल्या भारत देशामध्ये जे काय आपल्याला प्राचीन काळापासून सर्दी ताप खोकला आल्यानंतर आपण काय काय करत होतो अगदी तसे उपाययोजना आपण केल्यात। कधी वाफ घेतली, काढा घेतला, योगा केला, म्हणजे अगदी कधी म्हणजे चुकून आपण दवाखान्यात गेलोच तेव्हा कुठं आपलं ऑक्सिजन लेवल आपण बघायचो तर ते सुद्धा आपण दररोजच्या दररोज बघायला लागलो। मध्यंत थोडंसं 1-2 महिन्याच्या काळामध्ये जी लोकं बाधित झाली त्यांच्यावरती रेमडेसिवीरसारख्या औषधांनी ते काही लोकं बरे झाले। त्यातलं एक उदाहरण मी पण आहे की बरं झालो, घरी परत आलो म्हणून रेमडेसिवीरची मागणी वाढली। आता त्यामध्ये लसीकरण आलं, आपण एक ना अनेक उपाययोजना केल्या परंतु कुठेही या आजाराला या संक्रमणाला आपण थोपवू शकलो नाही किंवा थांबवू शकलो नाही। मग चायनाने नेमकं काय केलं आणि चायनाने जे काही केलं असेल ते इतर देशांमध्ये की जे प्रगत राष्ट्र आहेत, मग अमेरिका असेल, न्यूझीलंड असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, जापान असेल, युरोप असेल, युरोप तर मागच्या वर्षीपासून फेब्रुवारीला जे लॉकडाऊन झालं ते एक्सटेंड करता करता आजही लॉकडाऊनमध्ये आहे। US ने नाही स्वीकारलं, तिथे मृतांचा आकडा फार मोठा आहे, परंतु ही जे प्रगत राष्ट्र होते जे अनेक वर्ष अनेक देशांवरती यांनी राज्य केलेलं आहे यांचा सूर्य कधी बुडालेला नाही, मग अशा देशांनी सुद्धा का बघितलं नाही की चायनाने नेमकं काय केलं, त्यांची आकडेवारी कशी थांबली, त्यांनी नेमक्या काय उपाययोजना केल्यात। आपण लॉकडाऊन लावून पाहिलं, कडक लॉकडाऊन लावून पाहिलं, ह्या लॉकडाऊनमध्ये आणि कडक लॉकडाऊनमध्ये सौम्य केल्यानंतर आकडा वाढत राहिला, लॉकडाऊन केलं की आकडा कमी होत राहिला। मग एक आपल्या लक्षात आलं की लोक रस्त्यावर आलेत, मास्क वापरला नाही, लोकांच्या एकमेकांच्या संपर्कात आले तर हा जो रोग आहे हा बळावतो, हे संक्रमण वाढत जातं आणि म्हणून आपण लॉकडाऊन केला। पण एक लक्षात आलं का आपल्या की लॉकडाऊन लावल्यानंतर जरी संक्रमणांची संख्या कमी झाली ती कमीच नाही झाली, कमी झाली, परंतु त्यामध्ये बळी जे जात होते ते आजही जातच आहेत। लॉकडाऊननी त्यामध्ये एक फायदा तर बघितला तर दुसरा त्याच फायद्याच्या बरोबरचा तेवढाच मोठा तोटा असा आहे की जागतिक अर्थव्यवस्था ढासळली गेली। जे तरुण मुलं होते जे नुकतेच डिग्री घेऊन बाहेर पडले होते अनेकांनी नवीन व्यवसाय चालू केले होते, काहींचा व्यवसाय नुकताच कुठं जोरात आलेला होता। अनेक तरुणांनी तरुणींनी जगभरामध्ये जगाच्या वेगळ्या वेगळ्या कोपऱ्यांमध्ये तुम्हाला आम्हाला माहीत नसतील अशा अनेक लोकांनी आत्महत्येचा मार्ग निवडला। एकीकडे संक्रमण वाढत असताना लोक मरत होते, दुसरीकडे लॉकडाऊन केल्यामुळे आर्थिक व्यवस्थेमुळे लोकांनी मृत्यूला जवळ केलं। काय फरक आहे याच्यामध्ये, काय केलं म्हणजे हे थांबेल? मृत्यू दोन्हीकडे होता आणि यामध्ये ज्या चायनावरती अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष होते डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोप केला होता, आताचे जो बायडन आहेत यांनीसुद्धा आरोप केलेला होता। मग त्यांनी ज्या चायनावरती आरोप केला मग त्या ठिकाणी चायनाने नेमक्या काय काय उपाययोजना केल्या, ह्या चायनाने नेमकी त्यांची जी मृतांची संख्या होती म्हणजे 90,000 पर्यंत त्यांचे लोक संक्रमित होते, 4-4.5 हजार लोक त्यांचे मृत पावलेले आहेत फक्त, तोच आकडा आज आपल्या भारतामध्ये तुम्ही आलात तर दररोजचे आपले 1,000 ते 1,200 रुग्ण दगावत आहेत। आज ते दगावत आहेत ते शासकीय आकड्यानुसार आहेत, ते जर आकडे तुम्ही दुसऱ्या दिवशी जर पाहिले तर तो आकडा मोठा दिसतो। ब्राझीलमध्ये 4 ते 6 हजारापर्यंतचे रुग्ण दगावत आहेत आणि देशभरामध्ये ह्या मृत्यूने थैमान घातलेलं असताना चायनासारख्या देशाने नेमकं काय केलं, त्यांच्या उपाययोजना नेमक्या काय आहेत आणि त्या इतक्या चांगल्या कशा होऊ शकतात, इतक्या परफेक्ट कशा असू शकतात, याच्याकडे जगाचं लक्ष का जात नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO जे संपूर्ण जगावरती लक्ष ठेवून असतं, एखादा आपण नवीन जर का लस तयार केली, एखादं औषध तयार केलं तर त्याच्यावरती काय परिणाम दुष्परिणाम होतील, ज्याच्या सगळ्याच आजारांवरती काय केलं पाहिजे हे जाहीररित्या जे सांगतं WHO, तर WHOसुद्धा आज गप्प काय, ते का सांगत नाहीत की नेमकं चायनाने काय उपाययोजना केल्या।
सांगितलं पाहिजे, कारण की त्याच्यातनं निश्चितपणे आपला सुद्धा एखादा जीव आपण जर वाचवू शकलो तर तो हजारो करोडो अब्जावधी रुपयापेक्षा खूप मोठा असू शकतो. आणि मग याचं सिरियसनेस का नाही आहे? अनेकदा आपण व्हॉट्सअपला, व्हिडिओवर, यूट्यूबला, फेसबुकला, सगळीकडे प्रसारमाध्यमांमधनं आपण जे जे काही वाचत गेलो ते ते आपण अवलंबत गेलो. चायना हा एकमेव देश आहे की त्यांचा काय त्यांनी उपाययोजना केल्या ते आजपर्यंत तरी बाहेर आलेले नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की चायनाने नेमकं काय केलं याच्या संदर्भात खऱ्या अर्थानं संशोधन व्हायला पाहिजे. WHOने पुढं आलं पाहिजे आणि त्यांनी सांगितलं पाहिजे की ह्या ह्या उपाययोजना आहेत आणि WHOला बांधील आहेत सगळेच देश. मग त्यांनी जर त्यांनी जर त्या ठिकाणी अभ्यास केला आणि त्यांनी जर सांगितलं की चायनाने काय उपाययोजना केल्या जेणेकरून त्यांचा आकडा, संक्रमणाचा जो आकडा आहे तोही कमी झालेला, अत्यंत नगण्य झालेला आहे, आणि मृतांचा तर नाहीच जवळपास, अशी परिस्थिती आहे. आज आपण बघतो आपल्या देशामध्ये काय हाहाकार झाला आहे, स्मशानभूमीमध्ये रांगा लागलेल्या आहेत. एकही राज्य असं भारतामधलं नाही की ज्या राज्यामध्ये मृतांच्या रांगा लागलेल्या नाही. सरकारी आकडे काही असू द्या, परंतु आपण जर का स्वतः, म्हणजे जे कोण आमचे ओळखीचे असतील किंवा तुमची ओळखीचे असतात किंवा इतर लोकांचे जे ओळखीचे असतात, तुम्ही जर गेलात त्या फेसबुकला गेलात किंवा एखाद्या चॅनलवरती, तुम्ही स्थानिक चॅनलवरती तिथली जर बातमी पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल की रोजची मृतांची संख्या किती वाढलेली आहे, संक्रमण किती वाढलेलं आहे. आणि ह्या संक्रमणाच्या काळामध्ये आता त्याच्यावरती उपाययोजना नाही आहे, तर आपण जर गेलो तर एकदम हतबलता आलेली आहे संपूर्ण जगभरामध्ये. आणि एक देश सोडला, चायना जर सोडला, तर संपूर्ण जग हतबल आहे. आर्थिक व्यवस्था, सगळ्यांचा आर्थिक कणा मोडलेला आहे, आर्थिक व्यवस्था ढासळलेली आहे. अनेक गोष्टींना सामोरं जायचं आहे. याच करोनाच्या याच्यातनं बाहेर पडल्यानंतर नंतरचं जे काही फ्रस्ट्रेशन किंवा नंतरच्या ज्या काही गोष्टींना आपल्याला सामोरं जायचं आहे, जगाला सामोरं जायचं आहे, त्यामध्ये चायना एकमेव देश असा असेल की ज्याला कशाला सामोरं जायचं नाही. त्यांचं आजही सगळं सुरळीतपणे चालू आहे. बघितलं पाहिजे नेमकं ते काय करतात आणि खऱ्या अर्थाने जगाला, देशाला, व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून प्रत्येकाला या जो जन्माला आला त्याला जगण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारचं जे संक्रमण आत्ता आलेलं आहे, जे संसर्ग आत्ता आलेला आहे, हा जो संसर्ग वाढतो आहे, बाहेर माणूस निघाला तो कोणाच्या तरी सान्निध्यात आला तो संक्रमित झाला, एकदा माणूस घरातनं हॉस्पिटलला गेला तो परत येणार की नाही येणार याची शाश्वतीच राहिलेली नाही. आणि म्हणून मग अशा प्रकारच्या, म्हणजे चायनावरचा जो संशय आहे, म्हणजे तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांनी जो संशय व्यक्त केला होता आणि तोच संशय आज सर्वसामान्यांच्या मनात सुद्धा येतो. WHOने खरं तर याच्यामध्ये संशोधन करून लवकरात लवकर जगाच्या पुढे चायनाने नेमकं काय केलं हे आणलं पाहिजे. आणि लोक जे किड्या मुंग्यांसारखे पटापटा मृत्यूकडे ओढले जात आहेत ना, ते मृत्यूचं तांडव थांबवलं पाहिजे. आणि हे जे आहे, म्हणजे याच्यातलं जे चायनाचं जे काही गुपित आहे, ते गुपित एकदा जर का लोकांच्या पुढे आलं तर निश्चितपणे लवकरात लवकर आपण याच्यावरती आळा घालू शकतो. आणि म्हणून ते आणण्याचं काम WHOचं आहे. सगळ्या देशांनी त्यांच्यावरती, वेगवेगळ्या देशांनी, जे काही देश आहेत युनोमध्ये असतील, WHOच्या याच्यातले असतील, यांनी सगळ्यांनी त्यांच्यावरती दबाव वाढून त्यांनी नेमके काय उपाययोजना केल्या त्या जर आपण समजून घेतला तर निश्चितपणे या करोनातनं आपल्याला सुटका होऊ शकेल. नाही तर हे किती दिवस तांडव चालणार आहे माहिती नाही. जगामध्ये तिसरी लाट आली आणि भारतामध्ये दुसरी लाट आली. दुसऱ्याच लाटेमध्ये आपण इतक्या गटांगड्या खातो आहे की आपल्याला सुचत नाही आता काय करावं. कारण का चायना हा सुद्धा 150 कोटीचा आहे आणि आपला भारत देश सुद्धा 150 कोटीचाच आहे. त्यांच्याकडे मृत्यूचं तांडव थांबलं आहे आणि आपल्याकडे लगातार चालू आहे. हे थांबलं पाहिजे आणि याच्यावरती विचार मंथन झालं पाहिजे. मीडिया बोलत नाही, वृत्तपत्र बोलत नाही, समाजमाध्यमं बोलत नाही, सायंटिस्ट बोलत नाही, बोलायचं कुणी? ज्यांचं काम आहे, ज्यांची ड्युटी आहे जगापुढे सत्य आणण्याचं, लोकांपुढे सत्य आणायचं, त्यांनी याच्यावरती विचार मंथन घडवून आणलं पाहिजे, दबाव वाढवला पाहिजे. तर आणि तरच या कोरोनाच्या आहेत ना आपली मुक्ती होऊ शकते. किमान मृत्यूचा दर जरी कमी झाला तर एक समाधान राहील की नेमकं नक्कीच आपण काहीतरी चांगलं करतो आहे म्हणून. अनेक घरातले तरुण मुलं आज आपण पाहतो मृत्यूमुखी पडताना, मन हळहळून उठतंय, भावनिक होऊन रडून त्यातनं प्रश्न सुटणार नाही. तर प्रश्न तो टेक्निकली आणि
ज्यांना त्यामधलं कळतं त्या लोकांनी पुढे येण्याची अत्यंत गरज आहे. आजही आपल्या उपचार पद्धतीवरती आपण प्रयोगच करतोय. हे लस आली तर आपण वाचू का, हे इंजेक्शन घेतलं तर आपण वाचू का? तर एकदा WHO ने स्पष्टपणे जगापुढे ही भूमिका निश्चित करण्याची खरं तर वेळ आलेली आहे.